तो बिजली बचाओ देश बनाओ। नमस्कार, ऊर्जा म्हणजे काय? ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता होय। या ऊर्जेच्या त्याच्या उपलब्ध स्त्रोतावरून प्रामुख्याने दोन प्रकार पडतात, ते आता आपण पाहूया। यामध्ये पारंपरिक ऊर्जा, जे पारंपरिक स्त्रोतापासून निसर्गातून मिळतात, आणि अपारंपरिक ऊर्जा, मानवाने प्रयत्नपूर्वक मिळवलेल्या स्त्रोतापासूनची ऊर्जा। आता पारंपरिक ऊर्जा म्हणजे काय हे आपण पाहूया। निसर्गात उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीपासून जी ऊर्जा निर्माण केली जाते त्याला पारंपरिक ऊर्जा असे म्हणतात। त्या पारंपरिक ऊर्जेचे काही स्त्रोत आहेत, नैसर्गिक वायू, कोळसा, खनिज तेल, परमाणु ऊर्जा, अणुऊर्जा आणि विद्युत ऊर्जा। या निसर्गातल्या साधनापासून आपण मिळवतो। अपारंपरिक ऊर्जा म्हणजे काय ते पाहू। पारंपरिक स्त्रोताशिवाय अन्य घटकापासून ऊर्जा निर्माण केली जाते त्यास अपारंपरिक ऊर्जा असे म्हटले जाते। नैसर्गिक घटकाशिवाय मानवाने खास प्रयत्नपूर्वक स्त्रोतापासून ही ऊर्जा बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने सूर्यापासून मिळणारी सोलर ऊर्जा, पवन ऊर्जा, समुद्राच्या लाटापासूनची ऊर्जा यासारख्या ऊर्जेचा समावेश होतो। ऊर्जेची बचत का आवश्यक आहे? मानवाला प्रत्येक कार्य पार पाडण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, त्यामुळे ऊर्जा बचत करणे अत्यंत आवश्यक आहे। निसर्गात उपलब्ध असणारे खनिज साठे जसे की कोळसा, खनिजे, तेल, नैसर्गिक वायू ह्या ऊर्जेच्या नैसर्गिक प्रकारांचा आपण सर्वाधिक ऊर्जा निर्मिती करण्यासाठी वापर करतो। साहजिकच वापरामुळे हे साठे कमी होत चाललेले आहेत, संपत आलेले आहेत। हे साठे मर्यादित असल्याने त्यांचे महत्त्व अधिक आहे आणि हे साठे तयार होण्यासाठी हजारो वर्षे लागतात। त्याचबरोबर जगाची लोकसंख्या अतिशय वेगाने वाढत आहे आणि या वाढत्या लोकसंख्येचा ताण या साठ्यांवर प्रचंड प्रमाणात पडतो आहे। हे साठे मर्यादित असल्याने नजीकच्या काळात हे साठे संपून जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे ऊर्जेची टंचाई भासणे साहजिकच आहे। सध्यासुद्धा या साठ्यांच्या समाप्तीमुळं, मर्यादेमुळं ऊर्जेची टंचाई भासत आहे आणि त्यातून जागतिक स्तरावरती अनेक समस्या आणि संघर्ष निर्माण झालेले आपण पाहत आहोत। उदाहरणार्थ पेट्रोल डिझेलच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या किमती त्याचं उत्तम उदाहरण आहे। यासाठी ऊर्जा बचत आवश्यक आहे, म्हणूनच ऊर्जा साक्षरता आवश्यक आहे। ऊर्जा वाचवणे म्हणजेच ऊर्जा निर्मिती करणे हे होय। आता ऊर्जा बचतीसाठी एक सामान्य नागरिक म्हणून आपण प्रत्येकानं योगदान देणं आवश्यक आहे। त्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूया। पारंपरिक ऊर्जा साधनाऐवजी अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर करावा, जसे की पवन ऊर्जा, सोलर ऊर्जा, समुद्राच्या लाटापासूनची ऊर्जा, बायो ऊर्जा यासारख्या ऊर्जांचा वापर करावा। पवन ऊर्जा, सोलर ऊर्जा, जैविक ऊर्जा यांचा वापर घरामध्ये, कार्यालय, ऑफिस या ठिकाणी वाढवणं गरजेचं आहे। ऊर्जेचा योग्य व आवश्यक तेवढाच वापर करणं आवश्यक आहे। ऊर्जेचा अपव्यय आज आपण मानवाला परवडण्यासारखा नाही। शक्य असेल ते ऊर्जा वाचवा, कारण ऊर्जा वाचवणे म्हणजे ऊर्जा निर्मिती केल्यासारखेच असते। म्हणून ऊर्जा बचतीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील असणं गरजेचं आहे। प्रवासासाठी वैयक्तिक वाहनाऐवजी शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करावा। उदाहरणार्थ रेल्वे, बस किंवा अन्य जी सार्वजनिक वाहन असतात त्यांचा वापर करावा। जवळच्या प्रवासासाठी सायकलसारख्या साधनांचा वापर करावा, जी मानवी ऊर्जेवरती चालते। त्याचा वापर केल्यास बरेच आपण इंधन बचत करू शकू। फ्रीज, AC यासारखी साधने आवश्यक असतील तरच वापरावी, त्यांचा अनावश्यक वापर टाळून ऊर्जा वापरणं आवश्यक आहे। विद्युत प्रकाशासाठी आधुनिक बल्बचा वापर करावा, जेणेकरून ऊर्जा वाचेल। CFL, LCD यासारख्या बल्बांचा वापर आपण करणं आवश्यक आहे। घरे, कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणी ऊर्जा वापरताना ती योग्य कारणासाठी व योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे।